या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुभाजक तोडून कार कंटेनरला धडकली। यामध्ये कारमधील दोघी जणी जागीच ठार झाल्यात। यात माधुरी मल्लीनाथ चितकोटी वयवर्ष 30 आणि सानवी मयूर पाटील वयवर्ष 5 यांचा समावेश आहे। सलीम अब्दुल सय्यद, दिलीप सायप्पा गायकवाड, संगीता मयूर पाटील, मीरा मल्लीनाथ चितकोटी सर्व राहणार सोलापूर हे जखमी झाले होते। ही घटना 4:30 वाजण्याच्या सुमारास अकुंभे तालुका माडा गावाच्या हद्दीत घडली आहे। कार MH13 RK4774 दुभाजक ओलांडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कारला MH13 AZ 2529 ही धडकली। कारमधील माधुरी बाहेर फेकल्या जाऊन कंटेनरवर MH13 TV 6578 वर आदळल्या। त्यांचा जागीच मृत्यू झालाय। आशिष शिवराज पाल वयवर्ष 23 धंदा चालक राहणार दुलापूर तालुका मिर्जापूर यांनी कार चालक मयूर मल्लीनाथ राहणार सोलापूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।